आणि बोल बोर्ड जे दिल्लीचं आहे त्यांनी एक निर्णय घेतला होता की व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी गाईला मिठी मारा. परंतु आता तो जो आदेश आहे तो त्यांनी माघार घेतलेला आहे. संपूर्ण देशभरापर्यंत टीका सुरू झाल्यानंतर जनतेचे मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करण्यासाठी बीजेपी या पद्धतीचं एक काही ना काही नवीन मोमेंट आणतात. त्या पद्धतीचा हा प्रकार आहे. आपल्याला माहितीसाठी या निमित्तानं हा प्रश्न उपस्थित झाला म्हणून सांगतो की जेव्हाचं नरेंद्र मोदींचं सरकार या देशामध्ये आलं तेव्हाच्या गाईच्या कत्ली मोठ्या प्रमाणात गोधनाच्या कत्ली मोठ्या प्रमाणात होतात आहेत. आज गो निर्यात करण्यामध्ये आपल्या देशाने अगर जगामध्ये आपल्या देशाने अगर मोदी साहेबांच्या काळामध्ये कुठले चांगलं म्हणजे मोठं काम कोणतं झालं असेल, चांगलं नाही म्हणणार त्याला, मोठं काम जे आहे ते झालं असेल तर गो मांस निर्यात करण्याचं काम एक नंबर जगामध्ये आपण एक नंबरवर आलेलो. रोज नवी डाएट टेन्शन घेऊन आयुष्यच कडू झालंय. नम्मा होमिओपॅथीची औषधं गोड आणि मधुमेहाला पण देतात तोड. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. म्हणजे आता गोमांस जगामध्ये आपण एक नंबरवर आलो तर किती गाईचं किती गो धनाचं कत्तल होत असेल याचा अंदाज बांधला पाहिजे. नकली प्रेम, कारण की गोव्यामध्ये गेलं तर गाय खाणारी व्यवस्था, तिथले मुख्यमंत्री सांगतात की कमी पडू देणार नाही, आयात करणार. नॉर्थ ईस्टमध्ये गेलं तिथं बीजेपीची गाय ही आई नसतं. केरळमध्ये गेलं तर गाय आई नसतं. फक्त मध्य भारतामध्ये त्यांचा हा जो प्रकार आहे, हा जो नकली हिंदूपणा आहे, हा याच्यातून जाहीर होतो. आणि म्हणून या पद्धतीचं गरिबी असेल, बेरोजगारी असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, छोट्या व्यापाऱ्यांचे असतील, या सगळ्या प्रश्नावर डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीचं एक डायव्हर्ट करण्याचा एक प्रयत्न करतात. पण मूळ प्रश्नावर बीजेपी येत नाही आणि आता त्यांना आम्ही आणल्याशिवाय सोडणार. विकासाचा ध्यास म्हणजे